धर्मस्थळ संघातर्फे 500 कोटी रुपये लाभांश सर्व सभासदांना वाटप करणार राघवेंद्र बी खडकलाट येथे धर्मस्थळ संघातर्फे 90 गरीब लाभार्थ्यांना किट वितरण. श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेतर्फे खडकलाट येथील गरीब व निराधार 90 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे सोमवारी किट वाटप करण्यात आले. येथील महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडकलाट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश मंटूर हे होते. प्रारंभी श्री क्षेत्र ग्राम अभिवृद्धी योजनेचे चिक्कोडी तालुका योजना अधिकारी राघवेंद्र बी यांनी गेल्या वर्षी कोरोना संकटात पोलीस कर्मचारी अंगणवाडी आशा ग्रामपंचायत व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अविरत काम करून कोरोना आटोक्यात आणले आणि यावर्षीही हे कर्मचारी झटत असल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. यावेळी राघवेंद्र यांनी कोरोना संकट काळात श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेअंतर्गत राज्यात कोरोना रुग्णांसाठी 1000 टन ऑक्सिजन पुरविले तर ऑक्सिजन सिलेंडर बँकेची निर्मितीतून सर्वांना मदत केली. त्याचप्रमाणे चिक्कोडी तालुक्यातील सरकारी व खाजगी कोविड सेंटरमध्ये औषधे तरतूद करून याची मदत केली. सर्वच भागातील गरीब व निराधारांना जीवनावश्यक किट देण्यात येत असून धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी संघाच्या या वर्षीचा 500 कोटी रुपये रकमेचा लाभांश या कोटीच्या संकट काळात महिला बचत गटांच्या सदस्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुरेश मंटूर पीडीओ राजापुरे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत भडगावे यांनी धर्मस्थळ संघाच्या सामाजिक सेवेबद्दल प्रशंसा करून संघास शुभेच्छा दिल्या. ಸುನಾಮಿ ತರ ಅಪ್ಪಳಿಸ್ತು ಅಂತ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಲಿ. ಫಸ್ಟ್ ಅಲೆ ಆದ್ರೆ ಸರ್ಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ, ನಿಧಾನವಾಗಿ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಯ್ತು. ಬಟ್ ಎರಡನೇ ಅಲೆ, ಕೊರೋನಾ ಎರಡನೇ ಅಲೆ ಮಾತ್ರ ಈ ಸುನಾಮಿ ತರದ ನಮ್ಗೆ ಏನಾಯ್ತು ಬಹಳ ಉದ್ದೇಶ ಕಾರಣ ಸುಮಾರು ಮೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನರು ಕಷ್ಟ ನಷ್ಟಗಳನ್ನ ಅನುಭವಿಸಬೇಕಾಯ್ತು. ಈ ಸಂದರ್ಭ ಪೂಜ್ಯರು ಕೂಡ ಇಲಾಖೆಯೊಟ್ಟಿಗೆ ಕೈಜೋಡಿಸುವ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಾಗಿ ಮೊದಲು ನಾನು ನಮ್ಮ ಈ ಕೊರೋನಾವನ್ನ ನಮ್ಮ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶ್ರಮಿಸಿದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆಯ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ನ ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು यानंतर खडकलाट येथील गरजू गरीब व निराधार 90 कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वितरण
पोलीस उपनिरीक्षक सुरेश मंटूर, राघवेंद्र बी, पीडीओ राजापुरे, कांतेश बाळकर, ग्राम पंचायत सदस्य गंगाराम पुजारी, चंद्रकांत भणगावे, सुनील पाटील, अण्णाप्पा आर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास महिला बचत गटाच्या अध्यक्षा छाया खराडे, निर्मला करवीरे, सेवा प्रतिनिधी शकुंतला चंद्रकुडे, शिवराज धात्रे, रोहिणी गोरंबे, वृषाली पायमल्ले, रुपाली डुकरे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते. अण्णाप्पा हुविनमणी यांनी स्वागत करून सूत्रसंचालन केले.